नमस्कार, मी केवी बिरुणगी, अध्यापक विकास विद्या मंदिर सरनोबतवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। शिक्षक सन्मान अभियान अंतर्गत टॉप 100 टेक्नो टीचर्स ऑफ महाराष्ट्र कॉम्पिटिशन भाग 6 या स्पर्धेमध्ये मी भाग घेत असून स्पर्धेचा विषय आहे मी क्रांतिसूर्य महात्मा फुले बोलतो। होय, मी महात्मा फुले। माझा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी एप्रिल 1827 साली झाला। माझे नाव ज्योतिराव महादेवराव फुले। आमचे मूळ आडनाव गोरे होते, परंतु मराठ्यांचा शेवटचा पेशवा ह्याच्या काळामध्ये माझे वडील आणि माझे दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करत होते, त्यामुळे आमचे आडनाव फुले पडले। ते आज तागायत फुले हेच। माझे वडील महादेवराव आणि आई चिमणाबाई। मी 9 महिन्याचा असताना माझी आई मला सोडून गेली, माझ्या वडिलांनी माझा सांभाळ केला। शिक्षणाने मला बऱ्याच गोष्टी समजल्या होत्या। शिक्षण हे काळाची गरज आहे हे मी ओळखले होते। शिक्षणावर आणि विद्या मिळवण्यावर माझा भर होता। विद्या नसेल तर काय होईल ह्या संदर्भामध्ये मी विचार करत असताना माझ्या असं लक्षात आले की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, विद्येविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले। म्हणून माझी ठाम धारणा होती की शिक्षण ही काळाची गरज आहे आणि प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे। त्या काळात स्त्री शिक्षणाला महत्व नव्हते, स्त्रियांना शिक्षण दिले जात नव्हते, चूल आणि मूल इतकं तिचे कार्यक्षेत्र मर्यादित होते। त्या काळात मनुस्मृतीमध्ये लिहून ठेवले होते, पिता रक्षन्ति कौमारे, भर्ता रक्षन्ति यौवने, रक्षन्ति स्थावेरे पुत्रा, न स्त्री स्वातंत्र्य महर्ती। ह्याचा अर्थ असा की लहानपणी वडील त्या मुलीचे रक्षण करतात, ज्यावेळेला ती स्त्री मोठी होते, लग्न होतं, त्यावेळेला पती तिचं रक्षण करतो आणि म्हातारपणी मुलगा तिचं रक्षण करतो। मग स्त्रीला स्वातंत्र्य कशाला पाहिजे? म्हणून स्त्री शिक्षणाविना राहायची। तसेच माझे ठाम मत होते की एक पुरुष शिकला तर तो स्वतः पुरता शिकतो आणि स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शिकतं। म्हणून माझा भर स्त्री शिक्षणावर होता। अगदी 12व्या वर्षी माझे लग्न झाले। माझी पत्नी सावित्री अतिशय हुशार आणि मी जे सांगेल ते ऐकणारी आणि माझा शब्द देखील खाली पडू न देणारी। स्त्रियांनी शिकले पाहिजे असे माझे मत होते, म्हणून मी माझ्या पत्नीला शिकवले, माझ्या सावित्रीला शिकवले। सावित्री शिकली आणि सावित्री मुलींना शिकवण्यासाठी बाहेर पडली। तिने देखील अनेक हालअपेष्ट सहन केल्या। ह्या करमंटांच्या दगडगोटे तिने झेलले, शेणाचे फवारे तिच्या अंगावर टाकले जात होते ते देखील तिने सहन केले आणि ती पहिली स्त्री शिक्षिका आणि मुख्याधीपिका झाली।